नमस्कार, माझी आई मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज माझी आई तुम्हाला बनवून दाखवणार आहे पपईचा ज्यूस आणि पपईचा मिल्कशेक। तर त्यासाठी आईने काय साहित्य घेतले आहे ते आपण पाहूया। पपईचे छोटे तुकडे करून घेतले आहे। इथे मी दोन वाट्या घेतल्या आहे। एका वाटीचा आपण ज्यूस करणार आहोत आणि एका वाटीचा मिल्कशेक करणार आहोत। एक वाटी दूध घेतले आहे मिल्कशेक करण्यासाठी, पाव वाटी साखर। पपईचा ज्यूस करण्यासाठी मी एक वाटी पपईचे बारीक तुकडे घेतले आहे व एक वाटी पाणी घालून मिक्सरला एक मिनिट फिरवून घेतले आहे। अशा प्रकारे आपला पपईचा ज्यूस तयार झाला आहे। आता आपण मिल्कशेक करून घेऊया। त्या जारमध्ये मी एक वाटी पपईचे तुकडे घेतले। जारमध्येच आपण पाव वाटी साखर व एक वाटी दूध घालून घेणार आहोत। हे सर्व आता एक मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। हे बघा, मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपला पपईचा मिल्कशेक तयार झाला आहे। तर अशा प्रकारे आपला ज्यूस आणि मिल्कशेक तयार झाला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।